स्मित सत्यवान मांडवकर यांच्याकडून 200 रुपये, शाहीर हरिहंत भावकर, शाहीर हरिहंत भावकर यांच्याकडून 101 रुपये, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय रामचंद्र जांगळे सर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे. बारी सादर केली, पण शाहिरांनी गौरवित आम्हाला म्हणून गेले की आम्ही डाव टाकला, पण डाव तो असा साधा सुद्धा डाव नव्हता. कारण हेच उत्तर आमचे जेव्हा दामोदर भरला शाहीर ओपटेर यांच्यासोबत बारी झाली होती, त्यावेळी सुद्धा त्याने असंच उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता की नजर भूल करून मी जाईल म्हणून. पण कान्हा नजर भूल करून जाणार कसा, कारण मी काय म्हटलं होतं, त्या कृष्ण तो कृष्ण भगवंत होता, भगवंत आहे. त्या राजाने असा डाव टाकला होता की जेव्हा चोऱ्या करायला घरात घुसती तेव्हा त्यांना बंदिस्त करून दिलो, आणि हा डाव जो टाकला होता तो नजर भूल करून जाणे पण सोपा नव्हता. म्हणून शाहीर काय म्हणतोय, थातुरमात्र उत्तर. हा बरोबर, थातुरमात्र उत्तर देण्याचा माझ्या गवळणीतून मागून येण्याचा प्रयत्न केला शाहीर, पण तो काय जमलेला नाही आहे, अजून अभ्यास करा. आम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यासू आहात, छान अभ्यास कराल, आणि केव्हा ना केव्हा या माझ्या गवळणीच्या योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल. आणि दुसरं, कृष्णाला म्हणजे या शाहिराला या दोन दोन राधा दिसल्या, राधा दोन दोन दिसल्या, पण कृष्ण हसत कसे होते, कृष्णाचं हसणं कसं होतं, स्मित हास्य तो गोड मधुर हास्य होतं, पण शाहीर हसायचे कसे, त्या कंसासारखे, त्या रावणासारखे, बरोबर ना. हा तर शाहीर कृष्णाचं हसणं कसं पाहिजे, जर तुम्ही आम्हाला दोन राधा म्हणताय, आहेत आम्ही, आहोत आम्ही दोन राधा, किती वेळा तुमच्या समोर आम्ही उभ्या पण राहिलेल्या सामन्यामध्ये, पण त्या राधाकडे बघून हसताना ते गोड हसणं आलं पाहिजे, हे रावणासारखं आणि कंसासारखं हसणं आलं म्हणजे शाहीर झालं नाही. कारण तेवढा वेळ नाही आहे, तुम्ही ज्याप्रमाणे हसून गेलात असा हसला कोण होता तर तो रावण, रावण हसला होता. म्हणून रावण कसा हसला होता आणि तो कसा फसला होता ते आमच्या या गाण्यातून ऐका. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपटशी मोठी पेटवा, मला लागलाय कोगला मादाचं मोठ कुणी चाटवा, मला लागलाय कोगला मादाचं मोठ कुणी चाटवा. शुभ कार्याच्या वेळी, शुभ कार्याच्या वेळी, गर्दी फार माजली,
Thank you.